नमस्कार, मी सुंदाली अजवी. मी लहानपणापासून संपर्क बालरम ह्या संस्थेत राहिले. तिथं लहानाची मोठी झाले आणि विशेष म्हणजे मी सुंदरी अजवी आणि मला आडनाव नाहीये, पण हे आडनाव माझ्या संस्थेने लावलं त्यांचं स्वतःचं, तर मी तेच आतापर्यंत नाव यूज करते आणि मी पुढेही शेवटपर्यंत हेच नाव ठेवणार आहे. मी जशी लहानपणा 3 वर्षापासून ते आता 22 वर्षापर्यंत मी संपर्क संस्थेमध्ये राहिले. मी 2014 साली संपर्क संस्थेतून बाहेर पडले, पण त्या संस्थेमध्ये राहत असताना मला सगळ्या गोष्टी भेटल्या. कोणत्याच गोष्टीची मला कमतरता मिळाली नाही. मला सगळ्यांनी तिथं खूप व्यवस्थित ट्रीट केलं आणि खूप प्रेम पण दिलं. 2014 साली बाहेर पडल्यानंतर मी स्वतःच्या हिमतीवर जाऊन मी जॉब केला आणि जॉब करता करता मी माझं ग्रॅज्युएशनही कम्प्लीट केलं. मी जॉब ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना मी स्वतःच माझी कॉलेजची फी भरलेली आहे. त्या ग्रॅज्युएशन करताना मला माझ्या हस्बंडनी खूप सपोर्ट केला. ते कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मी या MPSC क्षेत्रामध्ये आले. या क्षेत्रात आल्यानंतर मला सर्टिफिकेटची खूप अत्यंत गरज होती. मला सर्टिफिकेटही मिळत नव्हतं का, कारण माझ्या फक्त जात लावली होती. मी पूर्णतः अनाथ असून सुद्धा त्यांनी मला खूप त्रास दिला. मला दोरसाठी खूप रडायची. दीपस्तंभ खोलून मला एक गायत्रीताई पाठक यांचा नंबर मिळाला. त्यांनी मला ह्या सर्टिफिकेटसाठी मदत केली. फक्त त्यांनी मला ह्या सर्टिफिकेटसाठीच मदत केली. मी तरी त्यांचे आभार आहे की त्या सर्टिफिकेटमुळेच मी ह्या एक्झामला बसले. ह्या एक्झाम क्षेत्रात बसल्यानंतर मी एक्झाम दिल्यानंतर मेन्सचाही पेपर झाला. मेन्सचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागला. मेन्समध्ये माझं नाव होतं. नाव झाल्यानंतर मी फिजिकलला काय करू मला काहीच कळत नव्हतं, कारण मी त्यावेळेस माझं नुकतंच डिलेवरी झालेली होती आणि माझी लहान बेबी होती, फक्त 7 महिन्याची होती. 7 महिने तर बेबीला सोडून मी पुण्यामध्ये आले आणि माझ्या बेबीला माझ्या घरच्यांनी सांभाळलं, माझ्या सासूनी 3 महिने आणि खूप व्यवस्थित सांभाळलं. तिने व्यवस्थित सांभाळलं, त्यामुळे मी इथं निवांत मी फिजिकलकडे लक्ष दिलं. फिजिकलकडे लक्ष देताना मला खूप त्रास झाला, कारण माझी नुकतीच डिलेवरी झालेली होती आणि तुम्हालाही माहिती, डिलेवरी झाल्यानंतर मला सगळ्या गोष्टी हे करायला किती त्रास होतो. माझी रनिंग वॉकिंग हे सगळ्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केला. सकाळ संध्याकाळ मी जात होते. माझं पाय पण भरपूर दुखत होतं, तरी मी केलं आणि फायनलला मी फिजिकल एक्झाम क्वालिफाय झाले. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला आणि 7 तारखेला रिझल्टही लागला आणि त्या रिझल्टमध्ये माझं नाव होतं. या सर्वांचं श्रेय मी या क्षेत्रापर्यंत पोहोचले. मी सर्वात प्रथम तर संपर्क बालरंग संस्थेची मी ऋणी आहे, कारण ज्या पद्धतीने एखादं घर बांधताना आपल्याला जसं एक पाया मजबूत करावं लागतं, तसं त्यांनी संपर्क संस्थेने माझा पाया मजबूत केला बेसिक, त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. त्यांनी पाया माझा मजबूत केल्यामुळेच मी पुढे एज्युकेशन घेऊ शकले. जर त्यांनी माझा पाया मजबूत केला नसता तर मला पुढचं एज्युकेशन करताच नसतं आलं. त्याच्यामुळे मी त्यांचं खरंच आभार मानते. आणि त्याचबरोबर जसं एखादं घर बांधण्यासाठीही आपल्याला काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी माझ्या हस्बंडनी मला खूप सपोर्ट केलं. तसंच रित्या शाळेनेही सुद्धाही मला मदत केलं.